आणि बीड मधून एक महत्त्वाची बातमी आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आजची बैठक सामान्य लोकशाही मार्गाने निर्णय घेण्याची मुभा, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलंय. मी अजित पवारांच्या सभेला जाणार ही केवळ अफवा असल्याचं देखील यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आहे. माजी राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची देखील सभा आहे. माझ्यासोबत जयदत्त क्षीरसागर बैठक आहे, कार्यकर्त्यांची बैठक आहे, सल्ला मसलत आहे, नेमकं काय आहे? आपण आता जे बोललात तर ह्या पूर्वनियोजित वार्षिक सदन सभा आमच्या सर्व संस्थेच्या आहेत आणि त्याची बैठक आहे आज. ती काही जाणीवपूर्वक आयोजित केलेली नाही, ही महिन्यापूर्वी ठरलेली आहे. एकीकडे जर बघितलांना की 4 वर्षापूर्वी एका पुतण्यानं बंड केला होता, त्यावेळेस तुम्ही नाराज होता. ज्या पुतण्यानं सावरलं तोही पुतण्या आज बंड करताय का? कुठंतरी वेगळं वाटतंय, खंत वाटते? लोकशाही मार्गानं प्रत्येकाला निर्णय घेण्याची मुभा आहे आणि त्यामुळे त्याच्याबाबतीत जास्त भाष्य करायची आवश्यकता मला वाटत नाही.